शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत। पाहूया आणखीन एक बातमीपत्र। बलात्काराचा बनाव करून बँक कर्मचाऱ्याकडून 30 लाख उखळले, महिलेसह 5 जणांवर गुन्हा दाखल। पाहूया सविस्तर बातमीपत्र। विमाननगर येथील एका बँकेच्या कर्मचाऱ्यासोबत प्रेमाचे नाटक करून अज्ञातस्थळी बोलावून बलात्काराचा बनाव रचला आणि तडजोडीपोटी त्याच्याकडून तब्बल 30 लाख रुपये उखळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी 59 वर्षीय इस्माने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार एका महिलेसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे विमाननगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नोकरीसर आहेत। दरम्यान आरोपी महिलेने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला, त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करून त्यांची पूर्ण माहिती काढून घेतली, तसेच त्यांना नारायणगाव येथे भेटण्यास बोलवून एका अज्ञातस्थळी घेऊन गेली। त्या ठिकाणी महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलावले। तिथे त्यांना तक्रारदारांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले अशी खोटी माहिती दिली। त्याच्यापैकी एकाने तक्रारदाराच्या गळ्याला कुऱ्हाड लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तर प्रकरण मिटवण्यास 50 लाख रुपयाची खंडणीही मागितली। त्यानंतर तडजोडीअंती 30 लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना सोडून देण्यात आले। विमानतळ पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत।